उपस्थित सर्व सन्माननीय महिला आणि सगळ्यांचीच नावं न घेता व्यासपीठासमोर तुम्ही सर्व उपस्थित महिला आणि इतर बंधू भगिनींनो, नेमका सिरियल चुकले म्हणून गोंधळ चाललाय की ऐकायचं नाहीये म्हणून गोंधळ चाललाय? या सिरियलचा टायमिंग झालाय, तिथं काय झालं असेल याची चिंता लागलीय. आजचा एक दिवस हे सगळं डोक्यातून बाहेर काढा. खर तर मला पहिल्यांदा या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच संयोजकांचं खूप अभिनंदन करावंसं वाटतं, कारण मला आताच गाडगे मॅडमनी सांगितलं की हा कार्यक्रम आम्ही सगळ्या महिलांनी गेले 2 महिन्यापासून आता प्रयत्नाने खूप प्रयत्न करून आणि खूप चांगल्या रीतीनं नियोजन करून त्यासाठी त्यावर काम करत आहोत. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या पाठीमागे आज तुम्हाला हा एक दिवस अनुभवायला मिळतो, पण त्याच्या पाठीमध्ये 2 महिन्याचे प्रयत्न आहेत हे कुणीही विसरू नये. त्यामुळे त्यांच्या कष्टाचं जर खऱ्या अर्थानं चीज व्हायचं असेल तर तुम्ही शेवटपर्यंत हा कार्यक्रम मनसोक्त आनंद लुटायचा. मी टीचर आहे, शिक्षा सुद्धा करू शकते. तर सगळ्यात पहिल्यांदा संयोजकाचं अभिनंदन, कारण ग्रामीण भागामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला एकत्र येऊन इतकं सुंदर छान आज त्या फक्त छान नटलेल्या तुम्हाला दिसतायत, पण त्याच्या पाठीमागे जो कार्यक्रम त्या राबवणार आहेत त्याच्या पाठीमागे 2 महिन्यापासूनची त्यांची मेहनत आहे. आणि हे सगळं बायका असून चांगलं काम एकत्र येऊन करतात. एरवी बायका कशासाठी एकत्र येतात आणि काय काय गप्पा मारतात आपल्याला माहितीये, पण या चांगल्या कामासाठी बायका एकत्र येऊन एवढा छान कार्यक्रम आयोजित करतात. यात एकदा या सगळ्या टीमसाठी टाळ्या होऊ दे. दुसरं म्हणजे मला या सुंदर कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणून आयोजित केला त्याबद्दल सुद्धा संयोजकांचे आभार. फार वेळ न घेता मी माझ्या विषयाकडे वळते. एकूणच हा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आमच्या ग्रामीण भागातल्या स्त्रियांना, आपण जन्माला आलो आहोत, आई वडिलांनी लग्न करून दिले आणि म्हणून आपलं आयुष्य संसाराचा गाडा चालू आहे एवढीच फक्त एक कुसबशी कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असते. पण नेमकं स्त्री म्हणजे काय, स्त्रीचं अस्तित्व काय आहे, आपण स्त्री म्हणून समाजामध्ये कोणती भूमिका पार पडली पाहिजे, आमच्या कालच्या समाजातली स्त्री काय होती, आजची स्त्री काय आहे आणि तिच्या या प्रवासात भविष्यातील स्त्री कशा पद्धतीची असेल, या सगळ्या गोष्टींची जाणीव आणि त्याचं अस्तित्व स्त्रियांना माहीत असणं, त्याची जाणीव करून देणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. आणि म्हणूनच त्या
त्याच विषयाच्या अनुषंगानं असे परिसंवाद चर्चा सत्र व्याख्यान जर आयोजित केली तर निश्चितच महिलांच्या समस्या आणि महिलांचे नाजूक प्रश्न न कळतपणे सुटायला मदत होते आणि त्यासाठी मला तुम्ही आयोजक बोलवलं त्याबद्दल आभार आणि याच विषयाच्या अनुषंगानं मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. मला कुठल्याही प्रकारचं तत्वज्ञान तुम्हाला सांगायचं नाहीये. मी सुद्धा तुमच्यातीलच एक आहे. तुम्ही जे आयुष्य जगत आहात तेच आयुष्य बाई म्हणून मी सुद्धा जगत आहे आणि त्याच अनुषंगानं मला तुमच्याशी फक्त संवाद साधायचा आहे. माझ्या विषयाच्या सुरुवातीला म्हणत असताना मी स्त्रीची व्याख्या करताना म्हणेन विश्वाची मी प्रतिमा मजमधी समृद्धी वसे. विश्वाची मी प्रतिमा मजमधी समृद्धी वसे. संस्कृती जणू मी समृद्ध स्त्री माझे नाव असे. सप्तरंगाचे उदाहरण करणाऱ्या इंद्रधनुष्यातले सात रंग एकत्र आले. मी सोज्वळता साधेपणा यातून श्वेतरंगाचा उदय झाला. विश्वातल्या सप्त गुणांचा दया क्षमा शांती प्रेम वात्सल्य पावित्र्य आणि मांगल्य यांचा संगम झाला आणि विश्वकर्मानं स्त्रीला जन्म दिला. कविवर्य तांबे म्हणतात स्त्री म्हणजे परमेश्वराची आघात त्याला गेली. आचार्य आत्रे म्हणतात आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर जगात कशाचीच किंमत राहत नाही. तर साने गुरुजी म्हणतात स्त्री म्हणजे भारतीय संस्कृतीचं प्रतीक. यत्र नारी असतो पूजनते रमनते तत्र देवता. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी स्त्रीची बाईची पूजा केली जाते त्या त्या ठिकाणी देव देवतांचं वास्तव्य असतं असं आमची भारतीय संस्कृती सांगते. तुम्हाला सगळ्यांना नदी माहितीये. आता तुम्ही म्हणाल मॅडम नदी काय सगळ्यांनाच माहितीये. पण त्या नदीकडं कधीतरी चांगल्या नजरेनं बघा. कधीतरी त्या नदीचं निरीक्षण करा. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल नदीची वेगवेगळी रूप आपल्याला बघायला मिळतील. नदी कधी खळाळून वाहते कधी साचून राहते कधी डोंगर कपाऱ्यातून मार्ग काढत फुडं फुडं धावते कधी कडावरून कोसळते फेसाळते कधी कधी आपल्या पात्राचं बंधन झुगारून देते आणि कधी कधी त्या बंधनामध्ये अडकते सुद्धा. मी नदीचं उदाहरण तुम्हाला एवढ्यासाठी देते कारण मला या नदीची जशी वेगवेगळी रूप दिसतात तसंच बाईची स्त्रीची सुद्धा वेगवेगळी रूप दिसतात. अगदी बालपणापासून ते वृद्धत्वापर्यंत गर्भाशयापासून ते पंचमहाभूतामध्ये विलीन होण्यापर्यंत स्त्री प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी असते. कधी ती मुलगी असते कधी आई असते कधी बायको असते कधी बहीण असते कधी काकी असते कधी मावशी असते. अशा प्रत्येक रूपामध्ये ती स्वतःच अस्तित्व दाखवत असते. एका वयाचा टप्पा ओलांडून दुसऱ्या टप्प्यामध्ये जाते त्यावेळेला नवीन जबाबदारी घेऊन जात असते. शैशव कौमार्य तारुण्य वार्धक्य ह्या सगळ्या अवस्था प्रत्येक स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही आयुष्यामध्ये येत असतात. पण ज्या वेळेला ते एका बाईच्या आयुष्यामध्ये येतात त्यावेळेला ते नवं रूप घेऊन येतात. म्हणून ती कधी चिरंजीवी असते कधी सौभाग्यवती असते कधी कुमारी असते. या नावावरूनच तिचं खरं रूप हे जगाला सरळ सरळ दिसत असतं. आणि याही पुढे जाऊन विधवा परितप्त्या लेकुरवाडी घटस्फोटिका वांजोटी यांसारखी विशेषण तर तिचं आयुष्य अक्षरशः जळून जात असत. आणि हे सगळं सावरत हे सगळं सहन करत ती जगत असते. आपण हसते आणि इतरांना सुद्धा हसवते सुद्धा. पण भगिनींनो अशा या मौल्यवान स्त्रीच्या भांगात विधात त्यानं तारुण्याचं कुंकू घातलं आणि तिच्या दुःखमय जीवन प्रवाहाला सुरुवात झाली. संस्कृतीनं तिच्या नाजूक पायात रुढीच्या बेड्या ठोकल्या. पायाची दासी भोग दासी पायाचे वाहन ठरवून शतकानुशतके तिच्यावर शारीरिक मानसिक बलात्कार झाले. तिला एक लक्ष्मण रेषा आखून दिली गेली आणि ही लक्ष्मण रेषा ओलांडतानाच एका रामायणाचा जन्म झाला. म्हणूनच आमच्या पुढे दाही दिशा लक्ष्मण रेषा ओलांडाव्याच लागतात. रावणांना सामोरं जावंच लागतं. फक्त एवढंच कमी असतं खुशीत घेत नाही वैद भंगून अशी व्यथा आमच्या स्त्री मुखातून बाहेर पडताना दिसते. सीतेसारख्या पतिव्रतेला जिथं अग्निदिव्य चुकवता आलं नाही तिथं तुमची आमची तरी काय कथा म्हणून बाई प्रत्येक गोष्ट सहन करत असते. कालच्या समाजामध्ये स्त्रीला आजच्या पेक्षा खूपच दुय्यम स्थान होतं. आज बऱ्यापैकी सुधारणा दिसते. फक्त रांडावाडा उष्टी काढा सासू सासऱ्यांची सेवा करा एवढंच तिचं काम असायचं. चूल आणि मूल एवढंच तिचं कार्यक्षेत्र असायचं. पती वारल्यानंतर पत्नीला सती जावं लागायचं. विधवांच बायकांचं तोंड पाहणं पाप समजलं जायचं. आणि कदाचित याच सामाजिक मानसिकतेमुळं तिच्या दागिन्यांची निर्मिती सुद्धा तिच्यावर बंधनं घालण्यासाठीच केली गेली. आणि म्हणूनच ज्या वेळेला बाईच्या कपाळावर कुंकू आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं त्यावेळेला त्या बाईचा नवरा जिवंत आहे असं समजलं जातं. तिच्या हातामध्ये बांगड्या घालण्यात आल्या कारण बांगड्यांच्या आवाजामुळं बाहेर गप्पा मारणाऱ्या सासूला कळतं की सून घरात काम करते की नाही. तिच्या पायामध्ये पैंजण घालण्यात आलं कारण पैंजणच्या आवाजामुळं सासऱ्याला कळतं सून उमऱ्या सून उमऱ्या
तिच्या नाकामध्ये न घालण्यात आली, कारण श्वासोच्छ्वास घेताना सुद्धा तिला अडथळा निर्माण व्हावा. आणि आपण मात्र हे दागिने आपल्याला सजण्यासाठी आहेत म्हणून आनंदाने वापरायला लागलो. हरकत नाही, आम्हीही ते आनंदाने स्वीकारलं जसं स्त्रीच्या स्वभावाप्रमाणे. स्वाती शिंदे नावाच्या एक प्राध्यापिका अतिशय विनोदी शैलीमध्ये स्त्रियांचा मार्मिक वास्तव त्यांच्या कवितेमध्ये मांडतात. ते आपल्या कवितेमध्ये असं म्हणतात की दुरून डोंगर साजरे अशा अम्मा बायकांची अवस्था असते. दुरून डोंगर साजरे अशा अम्मा बायकांची अवस्था असते. आलेला हुंदका आवरत आवरत वरवर हसायची व्यवस्था असते. बायकांनी म्हणे आपला राग कुणावर सहसा काढायचा नसतो. बायकांनी म्हणे आपला राग सहसा कुणावर काढायचा नसतो. आणि आलाच आहे राग हे दाखवायला चहाचा एखादा कप फोडायचा असतो. सासू सासऱ्यानं सांगितलेलं प्रत्येक काम तिनं मनपूर्वक ऐकायचं असतं. आणि आलाच जर त्यांचा राग तर भांड घासून घासून धुवायचं असतं. दिरानं आणि जावेनं सांगितलेल्या प्रत्येक कामाला तिनं फुडफुडा करायचं असतं. आणि आलाच जर त्यांचा राग तर धुनं घडवून घडवून धुवायचं असतं. नवऱ्यानं दिलेल्या प्रत्येक गोष्टी नणंदेच्या मागणीला पुरवायच्या असतात. नवऱ्यानं दिलेल्या प्रत्येक गोष्टी नणंदेच्या मागणीला पुरवायच्या असतात. आणि आलाच जर नणंदेचा राग तर आपलीच पोरं ओळीनं बडवायची असतात. दया क्षमा शांती सहनशीलता औदार्य याचं तिनं दान द्यायचं असतं. आणि या सगळ्याची दान देऊन तिनं घराची गृहस्वामी निवायचं असतं. म्हणजे बघा अतिशय विनोदी शैलीमध्ये पण खूप मार्मिक सत्य जे तुम्ही आम्ही जपतो ते स्वाती शिंदे या कवितेमध्ये मांडताना दिसतात. रेणुका खोत एके ठिकाणी फार सुंदर म्हणतात. त्या म्हणतात की उमरा हा घराला नसतो, उमरा हा बाईच्या मनाला असतो. आणि ज्या वेळेला ती मनाचा उंबरटा ओलांडून बाहेर येते त्याच वेळेला खऱ्या अर्थानं ते प्रगती करू शकते. म्हणून तुम्ही आम्ही हा मनामध्ये घातलेला जो उंबरटा आहे तो ओलांडणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आजपर्यंत पुरुषांनीच स्त्रियांच्यावर अन्य अत्याचार केले असं नाहीये, याला स्त्री सुद्धा जबाबदार आहे. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणापासून मुलीला सांगायचं की मुलग्यासारखं स्वच्छंदी उन्मत्त वागू नकोस. संध्याकाळी 7 च्या 8 घरात ये. कोणी बरं वाईट बोललं तर ऐकून घे. उगाच 4 चौकात आपली मतं मांडू नकोस. म्हणजे लहानपणापासूनच गुलामगिरीच्या साखळ्या त्याच्यावर आवळायला सुरुवात होते. आणि हे सगळं जगत असतानाच दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे सासू ज्या वेळेला सुनेवर अन्याय करते हा सुद्धा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीवरच अन्याय करत असते. प्रत्येक पातळीवर स्त्रीवर अन्याय होताना दिसतो. मग ती स्त्री ग्रामीण भागातली असो, अडाणी असो किंवा सुशिक्षित असो. आणि हा अन्याय न करत आपल्या होतो आपल्या लक्षातही येत नाही. आता तुम्ही सांगा, तुमच्यातल्या बऱ्याच महिला शेतामध्ये कामाला जात असतील. जाताना शेतमजूर म्हणून दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जाता. तुमचं कामाचं एक ठराविक वेळ ठरलेली असते. या वेळेत जायचं आणि या वेळेत परत यायचं, बरोबर? मला वाटतंय पुरुषांच्या पेक्षा बायका वेळेवर कामाला जातात, वेळेवर शेतात पोहोचतात आणि वेळ संपल्यानंतर घरी येतात. पण पगार जास्त कुणाला मिळतो? पुरुषाला. बाईला पगार जास्त मिळतो का पुरुषापेक्षा? नाही. पण हे आपल्या लक्षात येत नाही. आता तुम्ही म्हणाल की ज्या बायका शिकतात, नोकरी करतात, त्यांच्या नवऱ्याला त्रास देत नसतील, त्यांचं आयुष्य खूप छान असेल. पण असं नाही आहे मैत्रिणींनो. असं एक सर्वेक्षण सांगतं की लग्न झाल्यानंतर सर्रास 90% बायकांच्या मनामध्ये एकदा तरी आत्महत्येचा विचार हा येतच असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या घरात राहणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांची मानसिकता अशी झाली की आम्ही घरात राहतोय आम्ही कुठे काय काम करतोय. पण मला सांगा, घरातली भांडी धुणं तुम्ही करता घरात राहून? घरातला स्वयंपाक तुम्ही बनवता? घरातल्या जनावरांचं तुम्ही बघता? मग ती कामं नाही आहेत का? म्हणजे ज्या कामातून पैसे मिळतात ती कामं आणि घरात राहून तुम्ही कामं करता ती कामं नाहीत. पण हे पहिल्यांदा मनातून काढून टाका की आम्ही घरात रिकामा बसतोय. तुम्ही घरात रिकामा बसत नाही. तुम्ही जे ती कामं केली नाहीत तर मग कोण करणार? ती कामं तशीच राहणार. म्हणजे त्या कामाला सुद्धा मोल आहे आणि ते मोल तुम्ही स्वतः पहिल्यांदा द्यायला शिका. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या बायका आज घरामध्ये बसून सुद्धा अर्थार्जन करतात, घरामध्ये बसून सुद्धा पैसे मिळवतात. तुमच्या घरामध्ये जनावर असतील, त्या जनावरांचं कोण करतं? त्या जनावरांना धुणं, चारा घालणं, दूध काढणं, डेअरीला दूध घालणं सगळं तुम्ही बायका करता. महिनाभर हे तुमचं रुटीन चालू असतं. आणि ज्या वेळेला महिन्याच्या शेवटी त्या दुधाचं बिल येतं त्यावेळेला तुमचा नवरा तुमच्या अगोदर डेअरीत पोहोचलेला असतो. पण त्यावेळेला तुम्ही त्याच्याकडून भांडून पैसे मागत नाही. नवऱ्याकडे कसे पैसे मागायचे? उलट मागल्यासारखं होईल, मारेल या भीतीनं.
मी तुमच्या नवऱ्याशी भांडणं करा म्हणत नाही, नाहीतर आज जाऊन भांडणं करा माझे पैसे दे म्हणून. पण तुमच्या कष्टाचा पैसा आहे तो तुमच्या संसाराला जसं तुम्ही वापरता तसं स्वतःसाठी सुद्धा, स्वतःच्या छंदासाठी, स्वतःच्या आवडीनिवडीसाठी, स्वतःची एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी सुद्धा वापरायला शिका. एवढंच मला यातनं सांगायचंय. मैत्रिणींनो, केवळ पुस्तके ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे, केवळ शिक्षण म्हणजे शक्ती नव्हे, केवळ आवाज उठवणं म्हणजे मुक्ती नव्हे. रूढी परंपरेच्या आचार विचारातून खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मुक्ती मिळते त्यावेळेला त्याला मुक्ती म्हणतात. बाई ज्या वेळेला अन्याय अत्याचाराविरुद्ध बोलायला लागते, आक्रमक व्हायला लागते, त्यावेळेला ती बाई आगाऊ आहे, आक्रमक आहे, म्हणून तिचं खच्चीकरण केलं जातं. महिला सबल तर सबल झालीये हे तिच्याकडून स्वीकारलंच जात नाही. आणि म्हणूनच या सगळ्यातून ज्या वेळेला खऱ्या अर्थानं मुक्ती मिळेल तीच खऱ्या अर्थानं महिला सबलता असेल. ज्या वेळेला महिला सबलतेच्या गप्पा आम्ही मारतो त्यावेळेला तुमच्या समोर काही उदाहरणं देणं मला गरजेचं वाटतं. तुम्हाला देवचंद कॉलेज माहिती, तुमच्या निपाणीच्या जवळच आहे बरोबर. तर त्या देवचंद कॉलेजमध्ये गौरीताई खराडे नावाच्या एक प्राध्यापिका आहेत. त्यांच्या वडिलांनी पाचवी मुलगी झाली म्हणून त्या गौरीताई खराडेला अक्षरशः टाकून दिलं होतं. आज त्या प्रसिद्ध प्राध्यापिका आहेत, तत्वज्ञ आहेत, लेखिका आहेत आणि कवयित्री आहेत. जाऊ दे, त्या शिकल्या असतील म्हणून त्यांचं झालं. तुमच्यापैकीच एक साधं उदाहरण सांगते. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुलोचना भाकरे नावाची एक महिला आहे. तिचा नवरा पावसाळ्यामध्ये चुरमुरे विकायचा आणि उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम विकायचा. अशा पद्धतीनं ऋतू बदलेल तसं त्यांचा अर्थार्जनाचे सोर्स बदलायचे आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह संसाराचा गाडा चाललेला होता. पण ज्यावेळेला ते बाईच्या लक्षात आलं की यातून आपला संसार काही भागत नाहीये, मुलं मोठी होत आहेत, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे आणि आपण काहीतरी संसाराला हातभार लावला पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं, बचत गटातून कर्ज मिळतात कमी व्याजाना. तुम्हाला मिळतात का माहिती आहे का, बचत गटातून जी कर्ज मिळतात ती कमी व्याजाना ते कर्ज त्या सुलोचना भाकरे नावाच्या त्या अडाणी बाईनं घेतलं. आणि त्या बाईकडे एक सुंदर कला होती. कला कशाची होती तर तिला विणायच्या ज्या खुर्च्या असायच्या, म्हणजे आता शासकीय ऑफिसमध्ये आपण बघतो सरकारी ऑफिसमध्ये विणलेल्या ज्या खुर्च्या असतात तर त्या विणलेल्या खुर्च्या कलाची विणण्याची कला तिच्या अंगी खूप चांगल्या पद्धतीने होती. तिने ते कर्ज घेतलं, थोडस भांडवल गुंतवलं आणि त्यातून ती खुर्च्या विणायला सुरुवात केली. आणि आज मैत्रिणींनो सांगायला आनंद होतोय की त्या बाईचा स्वतःचा सोलापूरमध्ये खुर्च्या विणायचा कारखाना आहे. ती बाई आज लाखो रुपये कमवते. म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून किती मोठं कार्य आपल्याला उभं करता येतं याची कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येतील. आज कित्येक महिला तुमच्या कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कितीतरी महिला बचत गटातून उभ्या राहिलेल्या आहेत, स्वतःचे स्वतः पैसे कमवत आहेत. पण आम्हाला काय माहितीये, बचत गट काढायचा, एक अध्यक्ष करायचा, एक खजिनदार करायचा, महिन्याला त्याच्यामध्ये पैसे भरायचे, बाईच्या बाईच्या घरामध्ये सांगितलंय तिथं जाऊन द्यायचं आणि महिन्याला ती एखादी बाई कुठली तरी बँकेत जाऊन ते पैसे जमा करणार बरोबर. एवढंच आपल्याला फक्त बचत गटाबद्दल माहित असत, आपल्याला यामध्ये गुंतायचंच नसतं. आपल्याला कशात गुंतायचं असत, सकाळी संध्याकाळी 7 वाजता जो बाईच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट येतो तो रात्री 11 वाजेपर्यंत सगळ्या मालिका संपेपर्यंत टीव्हीच्या हातातला रिमोट काय बाईच्या बाईकडनं जात नाही. आणि बिचारा नवरा पण ती जे बघेल ते ग बघत बसलेला असतो, त्याला त्याच्या हातात काहीच नसतं. कारण घराचा रिमोट जिच्या हातामध्ये असतो तिच्याच हातामध्ये टीव्हीचा रिमोट सुद्धा असतो. पण ठीक आहे, तुम्ही बघताय मान्य आहे, पण या टीव्ही सिरियल मधून काय दाखवलं जातं, एकेकाची 4-4 लग्न, लग्न झालेल्याचं बाहेर काहीतरी चालू आहे बरोबर. सासू सुनेचा छळ करते, सून काहीतरी सासू विरुद्ध कारस्थान करते. मला आत्ताच्या मालिकांचं माहित नाही, म्हणजे आत्ताच्या मालिकांमध्ये यापेक्षा वेगळं काही नसेल. मी अभिमानाने सांगते माझ्या घरात टीव्ही नाहीये, माझी मुलगी लहान आहे तिच्यावर संस्कार चुकीचे होतील, मी आयुष्यभर टीव्ही घेणार नाही असं आत्ता तरी मी ठरवलेलं आहे. पण ज्या वेळेला मी लहान होते त्यावेळेला सिरियल लागायच्या आणि थोडंफार त्यावेळेला मी सिरियल बघायची, तेव्हा हे काही कळत नव्हतं चांगलं वाईट. त्यावेळेला गोजीरवाण्या घरात नावाची एक सिरियल लागायची, त्या सिरियल मधल्या त्या हिरोईनची म्हणजे त्या दीक्षाची 3-3, 4-4 लग्न होऊन ते घर लाजीरवाणा व्हायची वेळ आली तरी सुद्धा ती सिरियल काही संपत नव्हती. पुढचा पाऊल नावाची सिरियल तुम्ही बघत असाल, त्या पुढचा पाऊल नावाच्या सिरियल मध्ये तुम्ही आत्ता घातलाय गजरा आणि 3-4 तासानं तुमचा गजरा कोमजेल, कोमेजून जाईल बरोबर.
सासू सकाळी झोपून उठली तरी तिचा गजरा तो टवटवीत असतो. अशा गोष्टी दाखवल्या जातात ज्या मनाला पटत नाही. आम्ही लहान असताना 4 दिवस सासूच्या नावाची सिरियल लागायची. आम्ही लहान असताना लागायची. आमची लग्न झाली तरी सिरियल चालू होती. ती सासू म्हातारीच झाली नाही. त्या सिरियल मध्ये शेवटपर्यंत ती सासू म्हातारी दाखवली नाही. हे फक्त मालिकांच्या बाबतीतच नाही, जाहिरातीच्या बाबतीत सुद्धा हेच होतं. आयोडीन मिठाची जाहिरात दाखवली जाते. त्याच्यामध्ये काय दाखवलं जातं? आयोडीन मीठ खाल्ल्यानंतर मुलगी कलेक्टर होते. मला सांगा, आयोडीन मीठ खाल्ल्यानंतर मुलगी कलेक्टर होत असेल तर युपीएससी आणि कर्नाटक मध्ये घेतल्या जाणाऱ्या केपीएससी किंवा एमपीएससी सारख्या एक्झाम आणि क्लासेसची काय गरज होती? सगळेजण आयोडीन मीठ खाऊनच तहसीलदार प्रांताधिकारी कलेक्टर झाले असते. सर्फ एक्सेलची ऍड दाखवली जाते. सर्फ एक्सेलच्या ऍड मध्ये काय असतं? वॉशिंग पावडर असते, ती कपडे धुवायची पावडर. मुलगा राडेमध्ये पडून येतो आणि दार वाजवल्यानंतर आई दार उघडल्यानंतर काय म्हणते? त्याला कुठं लागले हे पडत नाही. सर्फ एक्सेल हे ना म्हणजे काय? फक्त या टीव्ही मालिकांमधून जाहिरातबाजी आणि भपकेबाजपणा दाखवला जातो आणि या सगळ्यामध्ये आपण काय करतो तर गुंतत जातो. आणि म्हणूनच मला हे सांगायचंय की तुम्ही खऱ्या अर्थानं या सगळ्यातनं बाहेर पडा. आपण आरक्षणाच्या गप्पा मारतोय, महिलांना आरक्षण पाहिजे, संसदेमध्ये पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहिजे, सगळीकडे आम्हाला आरक्षण पाहिजे, बरोबर? या आरक्षणाची वास्तविकता सध्या काय आहे याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देते. तुमच्या आजूबाजूला एक खेडेगाव आहे, खेडेगाव आहे, बरोबर? म्हणजे तुमचं गाव असेल, येरनाळ असेल किंवा अजून काही. येरनाळ माझा आजोडा आहे म्हणून मला माहितीये. तर असे आजूबाजूचे खेडे खेडेगाव म्हणजे ते पंचक्रोशी म्हणतो आपण त्याला. तर त्या पंचक्रोशीचा इतिहास असा होता की त्या पंचक्रोशीमध्ये आजपर्यंत एकही महिला कुणी सरपंच झालेली नव्हती. म्हणजे जवळपासच्या गावामध्ये आजपर्यंत जेव्हापासून निवडणुका भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून चालू होत्या, आजपर्यंत एकही महिला सरपंच झालेली नव्हती. मग बऱ्याच वर्षांनी त्या गावामध्ये काय होतं? महिला सरपंच होती. महिला सरपंच झाल्या म्हटल्यानंतर आता पहिली महिला सरपंच झाली आहे म्हटल्यानंतर पत्रकार सुद्धा मुलाखत घेण्यासाठी येतात की बाबा या पंचक्रोशीतनं पहिल्यांदा महिला सरपंच झाले. पत्रकार आल्यानंतर विचारतात त्यांच्या पद्धतीनं प्रश्न त्या सरपंच मॅडमना की मॅडम तुम्हाला एवढ्या वर्षांनी तुम्ही पहिल्या महिला सरपंच म्हणून निवडून आलाय, तुम्हाला कसं वाटतंय? त्यावेळी त्या सरपंच बाई त्यांना म्हणतात पत्रकारांना, त्यांच्या ह्यांनाच विचारा. बरं, पत्रकार पुढचा प्रश्न विचारतात की बाई तुम्ही गावच्या विकासासाठी कुठली कुठली कामं करणार आहात? तर त्या बाई परत उत्तर देतात ते आमच्या ह्यांनाच विचारा. ठीक आहे, म्हणतात. तिसरा प्रश्न विचारतात की विरोधकांना एकत्र घेऊन तुम्ही काम करू इच्छिता का? त्यावेळेला त्या बाई परत उत्तर देतात ते आमच्या ह्यांनाच विचारा. मग माझ्यासारखा एखादा तापट पत्रकार असेल तर तो चिडणार. त्याचा असाच एक पत्रकार होता, तो उठला आणि त्या बाईला म्हणाला अहो बाई सगळं तुमच्या ह्यांनाच विचारा, मग तुम्ही निवडणुकीला उभारलात कशाला? त्यावेळेला ती बाई परत उत्तर देते तेही आमच्या ह्यांनाच विचार. म्हणजे बहिणी साहेब सह्या करतात आणि दादासाहेब कारभार पाहतात अशी अवस्था या आरक्षणाला आमची कुठंतरी व्हायला लागली. पण मैत्रिणींनो, नाण्याला जशा दोन बाजू असतात तसा आरक्षणाचा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घेताना सुद्धा आता महिला दिसत आहेत. प्रशासकीय अधिकारी आहेत, प्रांताधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, जिल्हाधिकारी आहेत, आमदार खासदार आहेत, बऱ्याच महिला गावच्या महिला आता सरपंच व्हायला लागलेत. म्हणजे आरक्षणाची दुसरी एक चांगली बाजू सुद्धा आहे. पण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये या आरक्षणाचा फायदा महिलांना मिळणं आणि त्यांच्या मतानुसार कारभार चालणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण मला वाटतं या आरक्षणापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आम्हाला महिलांना हवी आहे. आज आमच्या महिलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट हवी आहे ती म्हणजे खऱ्या अर्थानं गरज आहे ती संरक्षणाची. जे संरक्षण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होतं, जे संरक्षण शाहू महाराजांच्या काळामध्ये होतं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी आपल्या सुनेला महसूल मंत्रीपद, येसूबाईंना, तुम्ही संभाजी मालिका बघितली असेल, आता अजिबात बोलायचं नाही, आम्ही स्टेजवर बोलायला पुढे बोलवणार. कोण बोलला तर खऱ्या अर्थानं आम्हाला संरक्षणाची गरज आहे. जे संरक्षण शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या काळामध्ये अपेक्षित होत, त्यांना मिळत होतं, तेव्हाच्या महिलांना मिळत होतं,
शिवाजी महाराजांनी त्यांच्या सुनबाई येसुबाईंना महसूल मंत्रीपद दिलेलं होतं आणि त्यांच्या राज्यामध्ये ज्या वेळेला बलात्कार व्हायचे त्यावेळेला बलात्कार करणाऱ्याच्या आरोप्याला कडेलोट करावा लागायचा किंवा त्याचे हात पाय कलम केले जायचे. म्हणजे खऱ्या अर्थानं महिलांना आरक्षणाबरोबर संरक्षण देणारा एकमेव राजा या देशामध्ये होऊन गेला ते होते छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या शाहू महाराजांनी सुद्धा हेच केलं. विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. घटस्फोटित महिलांना ज्या नवऱ्याशीच्या नायनात करण्यासाठी घटस्फोटाचा कायदा केला. म्हणजे आमच्या राजांच्या काळामध्ये आम्हाला आरक्षण आणि संरक्षण मिळायचं पण आज मात्र आम्हाला हे संरक्षण मिळताना दिसत नाही. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका कुठली आहे माहितीये? आज आम्हाला जन्मायचंच आरक्षण दिलं जात नाही. गर्भातच मुलींना मारून टाकलं जातं. मुलगी आहे म्हणून गर्भातच जर तिला संरक्षण मिळत नसेल तर आरक्षणाच्या गप्पा तरी आम्ही कुठून मारणार, कुठल्या तोंडाने मारणार. आणि म्हणूनच स्त्री भ्रूण हत्येसारख्या एका भीषण समस्येला आज आपल्याला तोंड द्यावं लागतं. आमच्या भारतीय राज्यघटनेने सगळ्यांना जगण्याचा हक्क दिलाय, सगळ्यांना समान अधिकार दिले, पण खरोखर महिलांना जगण्याचा हक्क आहे का? हक्क आहे म्हणावं तर आमची 2011 जनगणना काय सांगते? आमच्या भारतीय लोकसंख्येप्रमाणे 1000 पुरुषांच्या मागे 933 इतक्या स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे 67 स्त्रिया आजही कमी आहेत. गेल्या 100 वर्षामध्ये पुरुषांचं प्रमाण कमी आणि स्त्री पुरुषांचं प्रमाण कमी आणि स्त्रियांचं प्रमाण जास्त असं एकदाही झालेलं नाही. म्हणजेच काय, आम्ही जन्माला येण्यापूर्वीच मुली मारून टाकायला लागलो. एकीकडे भारत देश आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न बघतोय. म्हणजे गावातल्या काळ्या खापऱ्या जाऊन स्लॅबच्या इमारती दिसू लागल्या. पाणंदा कच्च्या कडेच्या रस्ते जाऊन तिथे डांबरीचे सिमेंटचे रस्ते दिसू लागले. म्हणजे भौतिक प्रगती झाली, आर्थिक प्रगती झाली, पण आमची मानसिकता मात्र अजूनही 17व्या 18व्या शतकातच अडकून पडली आहे. आमच्या समाजामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा बोकाळल्या आहेत आणि यातीलच एक सगळ्यात महाभयानक अंधश्रद्धा म्हणजे वंशाला मुलगा पाहिजे. म्हातारपणाचा आधार म्हणून मुलगाच झालेला बरा आपला धंदा व्यवसाय सांभाळण्यासाठी. आणि काही जण तर असं म्हणतात की मुलगा झाला तर पुण्य लाभत म्हणे, मेल्यानंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. तुम्हाला माहितीये मेल्यानंतर काय होणार आहे ते? आताच 1994 गर्भाच्या चिकित्सेचा कायदा झाला खरा, पण खरंच त्या कायद्याची अंमलबजावणी झाली का? नक्कीच नाही. पूर्णपणे तर अजिबात नाही. आमच्याच इंग्लंड मधील किसनराव कुराडे, प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या चिंगीचा पत्र या पुस्तकातील एक 3 महिन्याची चिंगी, एक 3 महिन्याची चिंगी आईच्या पोटामध्ये गर्भावस्थेमध्ये आहे आणि ज्या वेळेला गर्भलिंग केल्यानंतर ती मुलगी आहे तिच्या आई वडिलांना कळतं, त्यावेळेला तिला मारून टाकण्याचा काढून टाकण्याचा निर्णय घेतला जातो. आणि हे ज्या वेळेला ती चिंगीला कळतं त्यावेळेला आतून ती आपल्या आईला पत्र लिहिते आहे आणि आपल्या आईला विचारते आहे, आई आज मी जे ऐकलं ते खरंच तुम्ही करणार का? आज मी जे ऐकलं ते खरंच तुम्ही करणार का? 3 महिन्याच्या आतच तुम्ही मला मारणार का? गुन्हा असा मी काय केला ते तरी मला सांगाल का? गुन्हा असा मी काय केला ते तरी मला सांगाल का? 3 महिन्याच्या आतच तुम्ही मला मारणार का? गोजीरवाड्या घरात तुझ्या मलाही एकदा येऊ दे, गोजीरवाड्या घरात तुझ्या मलाही एकदा येऊ दे, देव बाप्पांची सुंदर दुनिया मलाही डोळे भरून पाहू दे. शपथ घेऊन सांगते मी नाही मी होणार तुम्हा भार, शपथ घेऊन सांगते मी नाही मी होणार तुम्हा भार, माझी मी शिकून सवरून खूप खूप मोठी होणार. आणि एवढ्या विनवण्या करून देखील ती आईच, ती आईच ज्या वेळेला तो स्त्री गर्भ काढून टाकण्यासाठी परवानगी देते त्यावेळेला तीच चिंगी चिडून आपल्या आईला विचारते, हे अगं माता हेस की बहिरीनी हे तरी एकदा सांग, अगं माता हेस की बहिरीनी हे तरी एकदा सांग, आणि जन्म देणाऱ्या आजीचं माझ्या हेच पॅक्टिस गप्पा, मग सांगा चिंगीच्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्या आमच्या पाशी. अहो गर्भलिंग तपासण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं ते पोटातील बाळाचं आरोग्य तपासण्यासाठी, पण आपल्याला त्याच्या आरोग्यापेक्षा त्याचं लिंग महत्वाचं वाटू लागलं. सोन्यासारख्या मुलगीपेक्षा अंगावर सोन्याला महत्व आलं. हुंड्याच्या नावाखाली वरदक्षिणा मानपण हा सारा खर्च मुलीच्या बापाकडं. अहो ज्याला बूट घ्यायला जमत नाही तो हिरो होता मारुती गाड्या आणि फ्रीजची मागणी करतो, आणि हे सगळं द्यायला जमलं नाही तर चालू होतो तो त्या सुनेचा छळ. मग अशा सुनेला आत्महत्या करण्यापासून गत्यंतरच राहत नाही. आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या आई वडिलांच्या मनामध्ये विचार पक्का होतो की हे जर असं असेल तर आपल्या पोटी मुलगी न जन्मलेलीच बरी, आणि मग तिथंच घडते ती स्त्री भ्रूणहत्या. ही स्त्री भ्रूणहत्या होण्यामागे दुसरं महत्वाचं कारण कुठलं असेल तर ही स्त्री भ्रूणहत्या
चालले फर्स्ट टू लाइन्स ही स्त्रीभ्रूणहत्या होण्यामागे दुसरं महत्वाचं कारण कुठलं असेल आज वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर बातम्या कोणत्या वाचायला मिळतात आणि ती 5 वर्षाच्या मुलीपासून ते 50 वर्षांच्या महिलेपर्यंत होणारे बलात्कार हुंड्यासाठी मुलीचं छळ कॉलेजच्या आवारात गुंडांच्या टोळांकडून मुलींची होणारी छेडछाड महिलेचा विनयभंग भर चौकात रस्त्यात होणारा महिलांचा विनयभंग जळगाव सातारे सारख्या वासनाकांडाच्या बातम्या तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आज जर 50 मिनिटाला एक बलात्कार तर 20 मिनिटाला एक विनयभंग आणि दर 2 मिनिटाला एक हुंडाबळी होतो आणि हे खरं भारताचं शासकीय सर्वेक्षण सांगत मग हे जर असं असेल तर हे आपण उघड्या डोळ्यांनी बघतो आपल्या आजूबाजूला करताना बघतो टीव्हीवर बघतो वर्तमानपत्रातून वाचतो मग आपल्यालाही वाटायला लागतं की हे जर असं असेल तर हे बघ माझ्या पोटी जन्माला यायला मुलीच्या वाट्याला यायला नको आणि मग तिथंच तो स्त्री गर्भ काढून टाकला जातो ही स्त्री भ्रूण हत्या होण्यामागे तिसरा आणि माझ्या दृष्टीनं नालायक घटक कुठला असेल तर तो म्हणजे डॉक्टर येथे गर्भलिंग चाचणी केली जात नाही म्हणून बाहेर तेवढे मोठे मोठे बोर्ड लावतात आणि वरून कीर्तन आतून तमाशा असा हा त्यांचा काळा बजार ठरलेला असतो अहो पेशंट समोर आल्यानंतर त्यांनी ज्यांना जीवदान देण्याची शपथ घेतली तेच आज मुलांचा मुलींचा जीव घेताना दिसत आहेत म्हणून तीच 3 महिन्याची चिंगी पुन्हा एकदा आपल्या आईला विनवते आहे दवाखान्यात तू गेलीस तर ते टोचून मला मारतील दवाखान्यात तू गेलीस तर ते टोचून मला मारतील गुंगीचं औषध देऊन ते तुलाही विशुद्ध करतील जीव घेण्या टोचण्या त्या सांग मी कशा सोसू इवलासा जीव वाचवायला तर कोठे जाऊन बसू इवलासा जीव वाचवायला तर कोठे जाऊन बसू अहो परवाच एक डॉक्टर सांगत होते की ज्या वेळेला हा गर्भलिंग चिकित्सेचा कायदा नव्हता त्यावेळेला मुलगा की मुलगी हे तपासणीला फक्त 300 रुपये घेतले जायचे आणि आता कायदा झाल्यापासून 3 लाखापर्यंत रक्कम वाढले हे 30 लाखापर्यंत ही रक्कम वाढेल कोल्हापूरमधल्या किंवा बेळगाव मधल्या अनेक डॉक्टरांना पकडण्यात आले याबाबत सातारा सांगली सोलापूर बीड या भागामध्ये सोनोग्राफी मशीन सील करण्यात आली पण एका तरी डॉक्टरवर ठोस कारवाई झाली का नाही अहो जर असे स्त्रीगर्भ नष्ट होऊ लागले तर या उरलेल्या मुलांच्यासाठी मुली आणायच्या तरी कुठून मग आजच्या मुलींची अवस्था महाभारतातल्या द्रौपदी सारखी होणार नाही का 5 पांडवांमध्ये 1 द्रौपदी बरं तेही मान्य केलं आमच्या मुली होतीलही द्रौपदी पण या आजचे हे तरुण त्या सुसंस्कारित पांडवांच्या सारखे वागणार आहेत का आहे त्या अत्याचारामध्ये आणखीन वाढच होईल आणि नैतिकता नावाची चीज कुठेही शिल्लक राहणार नाही अहो आज आपण जन्माला आलो आहोत कारण आपली आई सुद्धा कोणाची तरी मुलगीच होती ना कौशल्य माता नसती तर राम जन्मला असता का जिजाऊ माता नसता तर शिवाजी राजे दिसले असते का देवकी माता नसते तर भगवान श्रीकृष्ण जन्माला आले असते का इतकंच नव्हे तर याच कळ्यात 3-4 महिन्यात खोडून टाकल्या असत्या तर सीता सावित्रीचं पावित्र्य द्रौपदीचा संयम राणी लक्ष्मीबाई ताराराणीचा पराक्रम अहिल्याबाईची हुशारी इंदिरेचा धाडस कल्पना सुनीताची अवकाश भरारी किरण बेदीचा आत्मविश्वास आणि ऐश्वर्याचं सौंदर्य तुम्हाला मला पाहायला मिळालं असतं का आज असं एकही क्षेत्र नाही जिथे स्त्रिया पोहोचलेल्या नाहीत अगदी कंडक्टर पासून ते कलेक्टर पर्यंत राजकारणापासून ते अंतराळापर्यंत आणि खेळापासून ते व्यासपीठापर्यंत आजची स्त्री स्वतःचं कर्तृत्व गाजवताना दिसते आज ती अभिमानानं म्हणते आहे पेजेसाठी लाचार शेजेसाठी असुसणार नाही मी नुसती मादी माणूस माणूस आहे मी आधी राहील नाही मी अबला झाली आहे मी सबला झाली आहे मी प्रबला मग सांगा अशा मुलीला जन्माला घालायला कसला लय हो पाप मुलगी जन्माला येऊ द्या तिला माणूस म्हणून वाढवा जगण्याचं सामर्थ्य द्या आणि मग पहा या मुली होण्याचा आनंद कसा असतो तो आज सामान्य कुटुंबाला आपली मुलगी म्हणजे आपल्या मानबुटीवरील ओझा आहे असं वाटायला नको असेल तर नको असलेल्या मुलींना सरकार सांभाळेल ही जी योजना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केली ती त्यांनी तंतोतंत पाळायला हवी कर्नाटक शासन सुद्धा मुलींच्यासाठी अतिशय चांगली योजना आखते कर्नाटक शासन प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर 18व्या वर्षापर्यंत तिच्यावर विमा उतरवणार आहे वैद्यकीय खर्चासाठी 25,000 रुपये दिले जाणार आहेत मग जर अशी योजना प्रत्येक राज्यांना काटेकोरीत्या राबवली तर नक्कीच या उमलत्या कळ्या खोडून टाकण्याचा गंभीर विचार कमी करणार नाही आणि इथून पुढे घरात मुलगी जन्मल्यानंतर तिचं आनंदाने स्वागत करून म्हटलं जाईल मुलाच्या परीस असते मुलगी ओगुनी मुलाचा परीस असते मुलगी ओगुनी हिऱ्याच्या परीस ढाल देते हिराकणी गुळाचा परीस असते साखर मोलाची गुळाच्या परीस असते साखर मोलाची माझ्या घरामध्ये लेक लेकाच्या तोलाची माझ्या घरामध्ये लेक लेकाच्या तोलाची खऱ्या अर्थानं मुलींचं स्वागत करूया तिला माणूस म्हणून म्हणूया आणि माणूस म्हणून वागूया बघा या स्त्री भ्रूणहत्येच्या
पोलिओच्या निर्मूलनासाठी ज्या पद्धतीनं शासनानं कंबर कसली आहे त्याच पद्धतीनं या प्रश्नासाठी जर लक्ष दिलं तर नक्कीच या स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न आपल्या देशातून गेल्याशिवाय राहणार नाही. एकूणच या स्त्रियांच्या अनुषंगानं बोलत असताना या स्त्रीची आजच्या जगाची जर किंवा आजची आई आणि मुलं यांची जी नातेसंबंध आहेत हे ज्या वेळेला मी अभ्यास करते किंवा हे ज्या वेळेला माझ्या निदर्शनास येतं त्यावेळेला त्याच्यासंबंधी बोलणं मला जास्त गरजेचं वाटतं. आज गुढीपाडव्यानिमित्त आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो बरोबर. नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष चालू झालं असं आपण म्हणतो पण आपलं नवीन वर्ष कधीपासून चालू होतं आपण आईच्या पोटातून गर्भातून बाहेर आल्यापासूनच आपलं नवीन वर्ष चालू होतं. आई आपल्याला हे जग दाखवते आपल्यावर संस्कार करते आपल्याला जगण्याचं बळ देत असते. हे जगण्याचं बळ आपण घेतो आपल्याला पंख फुटतात आणि मोठं झाल्यानंतर हे पंख आपण कुठंतरी गहाण टाकतो. कधी प्रेयसीकडे गहाण टाकतो तर कधी बायकोकडे गहाण टाकतो आणि जी तुम्हाला जगायला शिकवते तिला मात्र तुम्ही वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवता. त्यामुळे ह्या आईची भूमिका समाजामध्ये मांडणं मला जास्त महत्वाचं वाटायला लागतं. बरोबर. इंटरनेटवर अतिशय घटना सगळीकडे व्हायरल होत होती की इंटरनेटवर त्या घटनेमध्ये असं सांगितलं होतं की एक बाई जिला दोन मुलं आहेत नवरा मारल्यानंतर ती रोजगार करते त्या मुलांचं पालन पोषण करते. एक मुलगा शिकून रशियामध्ये जातो दुसऱ्या देशामध्ये जातो परदेशात जातो आणि दुसरा मुलगा मात्र तिच्या जवळ भारतामध्ये असतो. तो दुसरा मुलगा तिचं पालन पोषण करत असतो. एक दिवस आईला आई आजारी पडते त्या आजारामध्येच तिचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर तो भारतातला मुलगा रशियातल्या भावाला कळवतो की असं असं आई सॉरी मृत्यू व्हायच्या अगोदर कळवतो की असं असं आई आजारी आहे आणि ती येऊन बघून जा. त्या रशियातल्या भावाचा मेल येतो की नाही मला सुट्टी नाहीये मला यायला नाही जमणार. ठीक आहे म्हणतो. दुसऱ्या दिवशी आई वाढते. दुसऱ्या दिवशी आईचा मृत्यू झाल्यानंतर तो धाकटा भाऊ परत कळवतो की असं असं आईचा मृत्यू झालाय. त्यावेळेला परत तो रशियातला भाऊ सांगतो की मला परत सुट्टी नाही मिळणार मी नाही येऊ शकत. एक काम कर आईच्या अंत्यसंस्काराची एक सीडी तयार कर ती सीडी मी नंतर बघेन. म्हणजे ज्या आईनं तुम्हाला जगण्याचं बळ दिलं त्याच आईसाठी अंत्यसंस्काराचे कर्तव्य करण्या इतकी नालायकता तुमच्यामध्ये आली हे कुठून आलं. आजची आई खऱ्या अर्थानं बंद. तुम्हाला एक मगरीचं उदाहरण देते. तुम्हाला मगर माहितीये. मगर ज्या वेळेला आपल्या पिल्लांना जन्म देते त्यावेळेला त्याची अवस्था बघा. मगर ज्या वेळेला पिल्लांना जन्म देते ती पाण्यात जन्म देत नाही. लास्ट 5 मिनिट ज्या वेळेला ती पिल्लांना जन्म देते त्यावेळेला ती पाण्यात जन्म देत नाही. ती बाहेर येते वाळूमध्ये एखादी सुरक्षित जागा बघते तिथे एखादा खड्डा काढते त्या खड्ड्यामध्ये मगर आपली अंडी घालते त्याच्यावर जागते तिला समजेल अशी एखादी खून करते आणि ती परत पाण्यामध्ये निघून जाते. 14-15 दिवसानंतर परत ती बाहेर येते. ज्या ठिकाणी खून केलेली आहे तिला लक्षात येतं ती त्या खड्ड्या वाळूच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसते. आतून तिला गुरगुरण्याचा आवाज येतो. तिला लक्षात येतं की आपली पिलं जन्माला आली आहे. ती वाळू पटापट बाजूला करते. ती पिल्लं जी जन्माला आलेली असतात ती पटपट ती तोंडात घालते. त्या पिलांच्या अंगावरची त्वचावरचे काटे तिला टोचत असतात. ती रक्त मंबाळ झालेली असते पण तिचं लक्ष त्या रक्ताकडे नसतं त्या वेदनेकडे नसतं. तिचं लक्ष असतं घारी एखाद्या आकाशातली घार येईल चटकन खाली येईल आणि माझ्या पिलाला घेऊन जाईल म्हणून ती त्या वेदना सहन करून तशीच पाण्यामध्ये जाते आणि त्या पिलांना सोडून देते. तेव्हा मगर शांत होते. हे असतं आईपण. हे आईपण प्रत्येकाने आत्ताच्या मुलांनी समजून घ्यायला हवं. मूर्तिकार मूर्ती घडवतो. आईला काय करायचं एवढंच मला सांगायचंय. मूर्तिकार मूर्ती घडवतो. तो मूर्ती घडवताना फार काही वेगळं करत नाही. दगडामध्ये मूर्ती अगोदरच तयार असते फक्त नको असलेला भाग काढायचं काम करत असतो. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या मध्ये अगोदरच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे अगोदरच एक चांगली मूर्ती देवाने तयार करून पाठवलेली आहे. फक्त नको असलेल्या वाईट सवयी काढून टाकण्याचं काम करा. या सवयी जर तुम्ही काढून टाकलात तर नक्कीच उद्याचे हे भवितव्याचे नागरिक एक आई म्हणून घडवायला तुम्हाला वेळ लागणार नाही. शेवटी पुन्हा एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते. संयोजकाने एवढा छान कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद.